नमस्कार मंडळींनो, आपल्या मराठीच्या इन्स्टा लाईफवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली अभिनेत्री आहे मोनालिसा बागल. ड्राय डे, त्याच्यानंतर परफ्यूम, आत्ता झी मराठीवर एक नवीन सिरियल आलेली आहे टोटल हुबलक, त्याच्यातनं आपण तिला पाहतच आहात भाग्यश्री म्हणून. सो आपण आज मोनालिसाशी गप्पा मारणार आहोत, तर मी आत्ता मोनालिसाला कनेक्ट करतो. आय होप तुम्ही सगळे घरीच आहात आणि सेफ आहात आणि घरीच राहा, बाहेर पडू नका, प्रशासनाला पोलिसांना त्रास देऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या. सो मोनालिसाला कनेक्ट होतंय, मे बी थोडस नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं असेल, कदाचित वेळ लागत असेल कनेक्ट व्हायला. तर मोनालिसा आता सध्या साताऱ्यामध्ये आहे आणि टोटल हुबलकचं शूट चालू आहे तिचं, आणि त्याच्यातनं ती वेळ काढून आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. सो आय होप तुम्हाला तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी कळतील, एक्झॅक्टली आफ्टर कोरोना किंवा आफ्टर लॉकडाऊन सिच्युएशन काय आहे. मोनालिसाला कनेक्ट होत नाही, परत एकदा कनेक्ट होत. थोडासा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं ऍज इट इज ऍज युजुअल. सॉरी. हॅलो हॅलो मोनालिसा, हाऊ आर यू? आय एम फाईन, हाऊ आर यू? मी पण मस्त एकदम. खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या मराठीच्या इन्स्टा लाईव्ह वर. थँक्यू. आणि व्यवस्थित आहे सगळं सेट? वी कॅन स्टार्ट विथ गप्पा. येस येस, शुअर. ओके ओके. सो सर्वप्रथम काय चाललंय, कुठं आहे आता मोनालिसा? मी सध्या सातारच्या जवळ आहे, वाईमध्ये आहे सध्या. जसं आता माहितीये की रिसेंटली शूट झालं होतं टोटल हुबलकचं, त्याच्यामुळे मी इकडे होते आणि मी इथेच आहे बिकॉज ऑफ काही माझे नवीन प्रोजेक्ट लाईन अप आहेत आणि ते इकडेच आहेत, त्यामुळे मी इथे आहे सध्या. ओके ओके. सो मोनालिसा, आपण थोडं आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. आम्हाला सांग, तुझं स्कुलिंग कुठून झालं, कॉलेज कुठून केलंस तू, त्याच्यानंतर कुठे कशात तू ग्रॅज्युएशन केलेलेस, त्याच्या बाबतीत थोडस आम्हाला सांग. मी माझं स्कुलिंग सेवन्थ पर्यंत, म्हणजे माझं खूप वेगवेगळ्या पार्ट मध्ये स्कूल झालेलं आहे. फोर्थ पर्यंत मी वाई मध्ये होते स्कूलला, फोर्थ पासून पण नंतर सेवन्थ स्टँडर्ड पर्यंत मी मुंबईला होते चेंबूरला, आणि मग परत एट स्टँडर्ड पासून मी सगळं पुढचं एज्युकेशन लोणावळ्यात घेतलं. मग माझं टेन्थ लोणावळा स्कूलमध्ये झालं, ज्युनियर कॉलेज बीपीएस मेहता कॉलेज आहे तिथे झालं, त्यानंतर लोणावळा कॉलेजमधून माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये माझं स्पेशलायझेशन होतं. सो माझं असं सगळं स्कूलिंग झालंय वेगवेगळ्या प्लेसेस वरती. ओके. सो मार्केटिंग मॅनेजमेंट मधन अचानक चित्रपट किंवा चित्र ह्या सृष्टीकडे, फिल्म इंडस्ट्रीकडे कसा काय कल गेला, त्याच्या बाबतीत आम्हाला सांग ना, स्टार्टिंग कुठून झाली? ऍक्च्युली नाही, माझं स्कूलिंग ज्या वेळेस झालं किंवा कॉलेज ज्या वेळेस झालं त्यावेळेस मला सीए व्हायचं होतं आणि त्याच दिवशी माझी वाटचाल चालू होती आणि मी अकाउंटच्या क्लास साठी तोडकर सर म्हणून आहेत लोणावळ्यात, त्यांच्याकडे क्लासला होते आणि माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालं. आणि मी ग्रॅज्युएशन करत असतानाच माझ्याकडे एक अपॉर्च्युनिटी आली का सिनेमासाठी, सौ शशी देवधर सिनेमासाठी, त्याच्यामध्ये सईचं बालपण करायचं होतं मला. तर त्या सिनेमासाठी मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग तो सिनेमा केल्यानंतर माझं ठरलं होतं की आता आपण पुढे ह्या इकडे काही जास्त करायचं नाही, आपलं एज्युकेशन करायचं, सीए करायचं वगैरे. पण मग नंतर सिनेमा रिलीज झाला आणि मला नवीन नवीन सिनेमांची अपॉर्च्युनिटीज येत गेल्या आणि मग नंतर मी ह्यालाच आपलं करिअर म्हणून एक्सेप्ट केलं. ओके ओके. मोनालिसा, सगळ्यात प्रथम तू ड्राय डे मधनं प्रेक्षकांसमोर आलीस ऍज अ लीड म्हणून,
तर तिथं तू वामन केंद्रे नाटककार जे आहेत त्यांचा मुलगा त्याच्याबरोबर काम केलंस, तर त्याच्याबरोबर काम करायचा अनुभव कसा होता आणि वामन सरांशी कधी कॉन्टॅक्ट मध्ये आलीस का त्या प्रोसेस कर जेव्हा ते शूट चाललं होतं किंवा तो प्रोजेक्ट चालला होता? ऍक्च्युली मी माझी फिल्म ऍज अ लीड म्हणून मी तसं बघितलं तर झाला बोबाटा मधून आले. 2017 ला माझी फिल्म आली होती झाला बोबाटा, तर मी त्या सिनेमात मयुरेशच्या अपोजिट काम केलं होतं. आणि मयुरेश एक उत्तम कलाकार आहे, खूप चांगलं काम करतो तो. आणि त्याच्याविषयी म्हणजे तर मी हो, आणि त्याच्या अगोदर मी त्याला बऱ्याच शोज मध्ये डान्स परफॉर्म करताना वगैरे पाहिलंय, किंवा तो एका रियालिटी शो मध्ये सुद्धा होता डान्सच्या. सो मला त्याच्याविषयी थोडंफार माहित होतं, फार माहित नव्हतं. त्यानंतर मला एक काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली ऋत्विक बरोबर ड्रायडे मध्ये. तर सुरुवातीला माहित नव्हतं की ऋत्विक वामन केंद्रे सरांचा मुलगा आहे, कारण त्याची एक गोष्ट खूप छान आहे की तो कधीच असं सांगत नाही की तो वामन केंद्रे सरांचा मुलगा आहे म्हणून. नंतर काम करायला लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला कळालं की तो वामन केंद्रे सरांचा मुलगा आहे. आणि अरे नंतर बापरे, हो, आणि मग नंतर त्यांच्याविषयी बरंच सगळ्यांनाच माहिती ऐकलंय, किंवा मग सरांना भेटण्याची अपॉर्च्युनिटी मला त्यांच्या घरी गौरी गणपती असतात, जाते मी दरवर्षी. सो फर्स्ट इयर हो ज्यावेळेस सिनेमा आम्ही केला त्याच वर्षी मी त्यांच्या घरी गेली होती गणपतीसाठी, ओके त्यावेळेस मी पहिल्यांदा सरांना भेटले. आणि खरं सांगायचं तर खरंच त्यांच्याकडून जेवढं ज्ञान घेता यावं किंवा जेवढं शिकता एवढं तेवढं कमीच आहे, कारण त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. आणि गौरी मॅम त्यांच्या त्या मला म्हणजे जेव्हा पण भेटतात त्यावेळेस नेहमी नवीन नवीन गोष्टी सांगत असतात. मग त्या बऱ्याच गोष्टी असतात, फिटनेसच्या बाबतीत सुद्धा त्या मला सांगतात की फिटनेस कडे हे कर ते कर, किंवा ऍक्टिंगच्या बाबतीत, एक्सप्रेशन्सच्या बाबतीत. सो खूप माझा चांगला अनुभव आहे, आणि असं आमचं नेहमी आधेमध्ये कॉन्टॅक्ट होत राहतं. ओके ओके आता तू जसा मयुरेश प्रेमचा उल्लेख केलास, तर मयुरेश कडनं काय शिकायला मिळालं? त्याचा थिएटर बॅकग्राऊंड आहे कम्प्लिटली आणि कोकणी नाटकांमधनं किंवा मुंबईच्या नाट्य वर्तुळात त्याचं काम खूप मोठं आहे, तर त्याच्याकडनं काय शिकायला मिळालं ते आम्हाला जरा सांग. ऍक्च्युली मी ज्यावेळेस मयुरेश सोबत काम केलं बोबाटामध्ये, त्यावेळेस मी खूप नवीन होती, खूप म्हणजे खूपच. मला ऍक्टिंग बद्दल काहीच माहित नाही, कारण मी कुठले वर्कशॉप अटेंड केले नव्हते, किंवा मला ऍक्टिंगचं मी कुठल्या स्कूलमध्ये ऍडमिशन नव्हतं घेतलं, किंवा काय नाही, मी शिकत गेले. आणि सुरुवातीला तो माझा को आर्टिस्ट असल्यामुळे मला असं खूप भीती वाटत होती की हा ह्याने एवढं काम केलंय, मी खूप न्यू आहे, कसं होईल किंवा काय. पण तो खूप अमेझिंग पर्सन आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे. खूप वेळा अनेकदा असं लँग्वेजला घेऊन सुद्धा प्रॉब्लेम यायचे, पण तो नेहमी समजावून सांगायचं की हे असं नाही असं. किंवा पैंजण सॉंगच्या वेळेस एक आमची बॉन्डिंग हवी होती, आता 10 मिलियन्स क्रॉस केले त्याने पैंजण सॉंगनी ऑन युट्यूब, थँक्यू. सो त्या सॉंगच्या वेळेस सुद्धा आम्हाला एक असं होतं की त्याला तो परफॉर्म करत होता किंवा त्याला कोरिओग्राफी विषयी माहिती होतं, तर खरंच कोरिओग्राफर सुद्धा उत्तम आहे. आणि त्याच्यामुळे हो, तर त्याच्यामुळे माझ्यावरती एक थोडंसं हे होतं की कसं होईल, पण नाही, खूप मज्जा आली त्याच्यासोबत काम करायला. आणि आता मी खरं सांगायचं तर ह्या 2-3 लाईफ मध्ये असं झालंय की मला लोक विचारतात देखील त्याच्याविषयी की कसा एक्सपिरियन्स होता आफ्टर लॉंग टाइम, पण मला डीएम सुद्धा येत आहेत की मयुरेश विषयी विचारायला, तर तो खरंच उत्तम कलाकार आहे आणि उत्तम माणूस आहे. राईट. आणि पैंजण मधन आम्ही त्याच्याबरोबर तुझी केमिस्ट्री खूप छान पाहिलेली आहे आणि गाण्यात पण फॉरवर्ड परफ्यूम अमोल कांबळेचा चित्रपट होता तो, त्याच्यात खूप दिग्गज कलाकाराबरोबर तुला काम करायला मिळालं, ते म्हणजे सयाजी दादा, सयाजी शिंदे. सो सयाजी दादांबरोबर काम करायचा अनुभव कसा होता मुलांचा? व्हेरी ऑनेस्टली मी त्यांना खूप जास्त पाहिलं असेल ते साऊथच्या मूवींमध्ये पाहिलेलं आहे, जेव्हा मी इंडस्ट्रीत नव्हती सुद्धा त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि खरंच नाही वाटलं, मी वारंवार म्हणत आले की मला नव्हतं वाटलं कधी मी एवढ्या लहान वयात एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि मी सयाजी सरांना ज्यावेळेस पहिल्यांदा भेटली त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती, कारण त्यांच्या ते माझ्या वडिलांचा रोल करणार होते सिनेमात, की कसं होईल कसं होणार. पण नाही, ते जसं जसं पुढे वेळ गेला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पेशन्स नावाची जी गोष्ट आहे ती सरांमध्ये खूप आहे, कधी चिडचिड नाही किंवा मला जायचंय लवकर करा वगैरे असं कधीच झालेलं नाही सेटवरती. आणि त्यांना म्हणजे मी अगदी नवीन असून देखील त्यांनी खूप कोऑपरेट केलं, समजून घेतलं. आणि
डायलॉग डिलिव्हरीच्या टायमाला सुद्धा ते सांगायचे बऱ्याच वेळा, कारण मी एका मुस्लिम मुलीचं कॅरेक्टर करत होते, तर ते कसं असायला पाहिजे का या गोष्टींवरती बऱ्याच गोष्टी ते सांगायचे, आणि खूप मजा आली त्यांच्यासोबत मला काम करून. ओके मूव्हिंग फॉरवर्ड, टोटल मुबलक आता रिसेंटली झी मराठी वरची सिरियल, तुझी काय प्रोजेक्ट कसा मिळाला तो? आणि तेजपाल वाघ हे खूपच मोठं नाव आहे म्हणजे लेखक म्हणून पण, आणि आता भागोबा प्रोडक्शन निर्मिती संस्थेत पण आता पुढे आलेला आहे, तर त्यांच्या बरोबर त्या टीम बरोबर अख्खा काम करायचा अनुभव कसा होता आणि प्रोजेक्ट कसा मिळाला तो? ऍक्च्युली मी लॉकडाऊन मुळे वाईलाच अडकले होते. मला जायचं होतं मुंबईला, पण मी वाईमध्येच अडकले होते बिकॉज लॉकडाऊन चालू होता. तर मग मी विचार केला की आता लॉकडाऊन आहे तर मी तिकडे मुंबईलाही जाऊन काय करणार, म्हणून मग थांबूया इथे. म्हणून मी इथे थांबले, आणि एकदा असं बोलण्या बोलण्यामधून कळालं, मला फोन आला की अशी एक वेब सिरियल आहे म्हणून, तर त्याच्यासाठी एक तर मग माझं सरांसोबत बोलणं झालं. मला सरांनी कॅरेक्टर सांगितलं की हे असं असं कॅरेक्टर आहे वगैरे, आणि मेन म्हणजे मी सरांविषयी खूप ऐकलं होतं कारण त्यांची एवढी चांगली सिरियल होती जी अख्ख्या महाराष्ट्राने त्या सिरियलला डोक्यावर घेतलं लागेल झालं जी. सो मी त्याच्या हा सो तेव्हापासून मला तेजपाल सरांबरोबर काम करायचंच होतं, पण लवकर एवढ्या मिळेल असं म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढ्या लॉकडाऊन मध्ये आम्ही एकत्र काम करू म्हणून. आणि मग नंतर मी ज्यावेळेस स्टोरी ऐकली त्यावेळेस मला स्टोरी आवडली, बिकॉज मला असं वाटलं की मला नेहमी वेगवेगळे आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर करायला आवडतात. सो हे कॅरेक्टर भाग्यश्रीचं जे कॅरेक्टर होतं ते खूपच डिफरंट कॅरेक्टर होतं माझ्यासाठी, की कारण आतापर्यंत तुम्ही जसं म्हणाला परफ्युम, ट्रायडे, बोबाटा किंवा आता अपकमिंग जे फिल्म आहेत सगळ्यामध्ये मी एक टीनेजर मुलीचा रोल केलाय. सो मला एक होतं की मी को मला एक वेगळी काहीतरी भूमिका पाहिजे करायला, तर मग त्याच्यातून मी तो प्रोजेक्ट केला. आणि खरंच अत्यंत चांगला अनुभव होता माझा ह्या सगळ्या टीम सोबत काम करण्याचा, खूप मजा आली, धमाल केले आम्ही. ओके म्हणावे सर, म्हणजे आता जसं तुझ्या पहिले जे प्रोजेक्ट केलेले आहेत तू त्याच्यात फुल असं ग्लॅमरस मुलगी म्हणून तू प्रेक्षकांपर्यंत आलेली आहेस, आणि टोटल हुबलक ही पूर्ण अशी एक गावाकडची अशी रुरल एरियातली एक साधी मुलगी म्हणून किंवा साडी वगैरे घालून ती अशी, तर बऱ्याचदा कसं असतं की अभिनेत्रींचं असं असतं की नाही बाबा माझं मी तो एक सिक्युअर्ड झोन सोडणार नाही आणि त्याच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, पण हे तुला जेव्हा कॅरेक्टर मिळालं तर तेव्हा मनात कुठेतरी असं होतं का की नाही बाबा मी ग्लॅमरस मुलगी म्हणून काम करते ग्लॅमरस, तर मी असा रोल का स्वीकारू, असं काही होतं का तुझ्या मनात किंवा थॉट प्रोसेस मध्ये? नाही, ज्यावेळेस इन दी स्टार्टिंग जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आली होती तर माझं म्हणणं हे जे तुम्ही आता म्हणाला त्याच थॉटची मी मुलगी होती, नो डाऊट ऍट ऑल. पण जसा जसा वेळ गेला मला कळत गेलं की ग्लॅमर आणि अत्यंत सुंदर दिसण्याबरोबरच एक उत्तम ऍक्ट्रेस होणं फार महत्वाचं आहे, आणि मला असं वाटतं की मला उत्तम ऍक्ट्रेस बनायचं आहे जी की मी आयुष्यभर त्याच्यासाठी प्रयत्न करत राहील. आणि मला असं वाटतं की भाग्यश्रीचं कॅरेक्टर जे होतं मला मिळालं करायला ते खरंच खूप अवघड होतं, कारण माझ्या रिअल लाईफ मध्ये साधं लग्न सुद्धा झालेलं नाहीये, आणि एका प्रेग्नेंट वुमनचे कॅरेक्टर प्ले करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण तिच्या एक आई म्हणून जगणं आणि ह्या एवढ्या लहान वयामध्ये मला तो अनुभव म्हणजे त्या गोष्टींना प्ले करायचं होतं ह्याच्यावरती टीव्हीवरती. सो विच वॉज अ डिफिकल्ट फॉर मी, नो डाऊट. पण जसं जसं मला मी सांगितलं तेजपाल सरांनी खूप सपोर्ट केला, कारण त्या बायकांचं उठणं बसणं कसं असतं किंवा त्यांचं त्या कुठल्या गोष्टींना कसं रिॲक्ट होतात काय असतं, तर ह्या सगळ्याच गोष्टींना समजवण्यामध्ये सरांनी खूप हेल्प केली. आणि एक होतं मला मी ह्याच्या नंतर सुद्धा ज्या भूमिका केल्या आहेत तर मला असं वाटतं की माझ्यासाठी हे महत्वाचंच नाहीये कधी आयुष्यात की मी किती ग्लॅमरस दिसेल ऑन स्क्रीन, मी के कॅरेक्टर कशी जगेल आणि लोक किती एंटरटेन होतील ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. नक्कीच तुझे विचार खरंच खूप छान आहेत आणि आपले प्रेक्षक पण अप्रिशिएट करतील या गोष्टी. मनाली सा आता म्हणजे जसं तू आता प्रत्येक आपण गोष्टीतनं काहीतरी शिकत असतो, तर तुझं पल्लवीचं कॅरेक्टर किंवा भाग्यश्रीचं कॅरेक्टर किंवा महकचं परफ्युम मधलं कॅरेक्टर ह्या सगळ्या कॅरेक्टर्सनी तुला काय शिकवलं पर्सनल लाईफ? मी सांगेल की जी फिल्म होती माझी पहिली सौ शशी देवधर, त्याच्यामध्ये मी जे सई तामणकरचं बालपण केलं तिथून सुरुवात केली, मी शाळकरी मुलीची भूमिका केली त्याच्यामध्ये. तर एक शाळेमध्ये मुली म्हणजे शाळेमध्ये आपलं मन किती
साधं असतं, आपण किती इनोसंट असतो, आपल्याला खरंच कळत नसतं की आपण काय करतोय किंवा काय नाही. तर ते एक कॅरेक्टर होतं माझ्यासाठी. त्याच्यानंतर बोबाटामध्ये जे मी कॅरेक्टर केलं, तर ते एक होते की गावाकडे जे कपल असतं, म्हणजे गावाकडे, तर त्यांना किती बर्डन असतात किंवा एवढं इझिली नसतं व्हॉट्सअप चॅट करणं, फेसबुक इन्स्टावरती आपण बोलतो किंवा व्हिडिओ कॉल, हे काहीच नसतं. त्यांची लाईफ किती सॉर्टेड, सिम्पल आणि मस्त असते. आणि ते मला एक खूप असतं असं की आपल्याला जेवढं ग्लॅमर दिसतं तसं नसतं गावच्या लाईफमध्ये किंवा काय. सो ते कॅरेक्टर मला करायला मिळालं प्रियाचं बोबाटामध्ये. आणि पल्लवी, पल्लवी ही जी मुलगी आहे ती एक आहे की जरी कितीही काही असेल, ती एज्युकेटेड आहे ती मुलगी, पण तिचा एक स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान तिचा कुठेच डगमगला नाही पाहिजे. ते एक वेळ अशी येते सिनेमामध्ये की जिथे ती योग्य तो निर्णय घेते की तिचा बॉयफ्रेंड असतो त्याला सोडून ती इतर कोणाशी तरी लग्न करते सिनेमात. तर क्लायमॅक्स क्लायमॅक्स बसे लोकांना खूप असं होतं की का लग्न झालं. सो असतं, आता मी आज ना वुमन सांगू शकते की प्रत्येक मुलीला असं असतं की आपला लाईफ पार्टनर असा असा हवा. आणि कालांतरानंतर आपल्याला कळतं की कदाचित ती व्यक्ती तशी नाहीये जसं आपण अज्युम केलं होतं किंवा काय, आणि मग ते डिसिजन चेंज होतात. तर तसं ते एक पल्लवीची कॅरेक्टर करताना मला खूप मजा आली. आणि मेन म्हणजे मला त्या कॅरेक्टर साठी खूप मेहनत घ्यावी लागली. मला स्कूटी चालवता येत नाही आणि त्या सिनेमात मला स्कूटी चालवायची होती आणि मी बरेच ऍक्सिडेंट केलेत त्या फिल्म करता करता. हो, मी खरंच खूप धक्काबुक्की लोकांना गाडीने ठोकलंय सांगलीमध्ये. आणि हो, आणि मग तो सिनेमा झालाय. सो त्या सिनेमाची खूप पल्लवीचे कॅरेक्टरचे खूप मेमरीज आहेत माझ्या. आणि मेहक, मेहक म्हणजे खरं सांगायचं तर हे लोकांना पटण्यासाठी थोडंसं अवघड आहे की कोणतरी परफ्युमच्या स्मेलने अट्रॅक्ट होऊ शकते मुलगी. बट खरं म्हटलं तर एक कादंबरी सुद्धा आहे तशी. त्याच्यामध्ये ती मुलगी जी आहे ती परफ्युमच्या वासाने त्या मुलाकडे अट्रॅक्ट होते. ओके, सो मला सगळेच रोल करताना खूप मज्जा आली आहे. ओके, म्हणाले सा हे सगळे प्रोजेक्ट एका साईडला आणि म्युझिक अल्बम तुझा किंवा एक व्हिडिओ म्युझिक व्हिडिओ तुझा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ह्यानी तुला खूप पॉप्युलॅरिटी मिळाली, म्हणजे अजून पण कुठेही गेलीस तू की पहिलं तुला ओळखलं जातं तर त्या गाणे. तर कुठेतरी तुला म्हणजे डाऊटफुल होतीस तू हे प्रोजेक्ट करताना किंवा केल्यानंतर पण की मी का केलं किंवा केलं नव्हतं केलं पाहिजे, पण जेव्हा तुझे प्रेक्षकांचे रिएक्शन पाहिले, प्रेक्षकांना एवढा भरभरून प्रेम मिळालं, त्याच्यानंतर तुझं टेक काय होतं किंवा तुला काय वाटलं हे सगळं बघितल्यानंतर? खरंतर हे सॉन्ग केलं ज्यावेळेस त्यावेळेस मला खरंच आयडिया नव्हती की हे सॉन्ग इतकं गाजेल किंवा इतकं लोकांना आवडेल म्हणून. आणि मी आपलं सहज केलं ते गाणं. आणि ते ज्यावेळेस रिलीज झालं सॉन्ग त्यावेळेस काही लोकांचा मला पॉझिटिव्ह कॉल आला, काही लोकांचा मला निगेटिव्ह कॉल आला. की काही लोकांचं असं होतं की खूप छान गाणं आवडलं म्हणून, तर काही लोकांचं उलट म्हणणं होतं की तू हे गाणं करायला नको हवं होतंस म्हणून. त्याच्यामुळे माझ्या हातातून दोन फिल्म सुद्धा गेल्या कारण त्या ह्याच्या मुळे. आणि मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की मी असं हे केलं वगैरे असं तसं. आणि मग थोड्या टाइमच्या नंतर बिफोर आफ्टर वन मंथ ते गाणं इतकं हिट झालं की मी ज्यावेळेस माझ्या सोसायटीतून बाहेर पडायची पुण्याला, तर दुकानमधला जो माणूस आहे तो सुद्धा मला त्या गाण्यामुळे ओळखायला लागला होता. ऍक्च्युली ही वॉज नॉट महाराष्ट्रीयन, तो महाराष्ट्रीयन नव्हताच, पण देखील तरी देखील तो त्या गाण्यामुळे मला ओळखायला लागला होता. आणि आता पण असं होतं की कधी मी ट्रॅव्हल करत असते, कुठेतरी जात नसेल, कुठे काय ओकेशन असेल, तरी ते गाणं 100% लागतंच लागतं. आणि तसं बघितलं 100 मिलियन पर्यंत त्याचे व्ह्यूज आलेत. आणि असं कोणी नसेल मला वाटतंय की ज्याने ते गाणं बघितलं नसेल, सगळ्यांनीच ते गाणं बघितले. असं मला असं वाटतं की काही गोष्टी चांगल्या उत्तम होतात, काही गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यातून काहीतरी पुढे चांगलं होणार असेल. मी नेहमी पॉझिटिव्ह राहते आणि पॉझिटिव्हली घेते गोष्टींना. नक्कीच, आणि त्याच हे प्रेक्षकांचं प्रेम आहे, म्हणजे तुझा दुकानदार पण असू दे तो पण तुला म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन असून एवढं छान ओळखतो तुला त्या गाण्यामुळे, हेच कामाचं पावते असते आपल्या. म्हणून सर थोडस मी तुझ्या पर्सनल लाईफ कडे जातो. आई बाबा खूपच म्हणजे ज्या वयात तू उभारी घेत होतीस किंवा शिकतच होतीस त्याच्यातच आई बाबा तुझं घेत,
आता तू यशाच्या या शिखरावर आहेस आणि एवढ्या लोकांचं प्रेम मिळतंय तुला, तर आई बाबांना मिस करतेस, करतच असणार डेफिनेटली. पण काय वाटतं म्हणजे तुला असते, आज ते असते तुला पाहिलं असतं तर त्यांची रिॲक्शन काय असते, मोस्ट प्रामुख्याने आईची, कारण की आईलाच वाटत होतं की तू अभिनेत्री व्हावंस, तर त्या बाबतीत आम्हाला सांगा त्यांना काय वाटलं असतं आता जर असते. ऍक्च्युली आपला डिस्कशन झालं, तुम्ही सुद्धा परफ्यूमच्या प्रीमियरला होतात, माझी आई पण होती परफ्यूमच्या हो प्रीमियरच्या वेळेस. सो मला असं वाटतं की एक सिच्युएशन आई असताना माझ्या लाईफ मध्ये अशी आली होती की मी स्वतः डिसाइड केलं होतं की मला इंडस्ट्रीत काम नाही करायचं, बिकॉज ऑफ थोडं बऱ्याच गोष्टींचे इश्यूज होते, त्यामुळे मला काम नव्हतं करायचं. सो मी बॅकआउट करायचं ठरवलं होतं. तिकडे आई होती माझी आणि बहीण होती मोठी अश्विनताई, त्या दोघींनी मला अत्यंत सपोर्ट केला की हार के बाद हमेशा जीत होती है आणि तू डगमगू नकोस, म्हणून प्रयत्न कर, पुढे काय होईल ते आपण बघू, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आणि तिकडून मी पुन्हा सुरुवात केली आणि काम करत गेली. मला वाटतंय की असं कधीच होत नाही की मला असं वाटत नाही आई सोबत आहे मला. मी जेव्हा पण प्रोजेक्ट करायला जाते तर मी तेवढीच हे असते की मला आता आई काय सजेस्ट करेन किंवा काय, आणि मी इकडे आहे ते बिकॉज ऑफ माझी आई. तिचं स्वप्न होतं की मी इथे खरे यावं आणि इथे काहीतरी करावं म्हणून, आणि तिच्यासाठीच मी ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि मी तर म्हणेल की मायबाप प्रेक्षकांचं मला खूप भरभरून प्रेम मिळतं, कारण मला असं वाटतं की माझ्या जवळची माणसं जेवढी मला पॉझिटिव्हिटी देत नाहीत तेवढे माझे फॅन्स मला पॉझिटिव्हिटी देतात. आणि मी नेहमी म्हणत आली की मी जिथे आहे त्याचं क्रेडिट प्रत्येक जण कोणाला ना कोणाला तरी देतं. सो मी माझ्या आई ताई नंतर जर हे क्रेडिट कोणाला देईल तर माझ्या फॅन्सलाच देईल, बिकॉज त्यांनी माझे प्रोजेक्ट नाही पाहिले तर माझ्या आयुष्यात काहीच राहणार नाही म्हणून. आणि आई असते तर खरंच तिला खूप प्राऊड फील झालं असतं, पण ती जिथे कुठे असेल तिला नक्कीच आता माझ्यावरती प्राऊड फील होत असेल असं मला वाटतं. आणि मला अजून खूप करायचं आयुष्यात. नक्कीच नक्कीच ती प्राउड फील करत असेल तुझ्या बाबतीत. आणि मोनालिसा, म्हणजे तू एवढ्या गोष्टींना, ट्रॅजिक गोष्टी तू आयुष्यात बघितलेल्या आहेस, ऍज अ वुमन म्हणून किंवा एक स्त्री म्हणून बघताना तू आपल्या ह्या ज्या माय भगिनी असतील आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्या तुला आज बघता आहेत, तर त्यांना काय सांगू इच्छितेस तू की आयुष्यात कुठले प्रसंग आले तर त्याला कसं फेस करावं किंवा कसं त्याला टॅकल अप करावं? मला इथे बरेच क्वेश्चन आलेत, मी सगळ्यांच्या क्वेश्चन्सचे आन्सर करेन लवकरच, जे काही क्वेश्चन्स आहेत तुमचे त्यांना. ओके हा, आणि मी म्हणेल की येस, लाईफ आयुष्य हे एकदा मिळतं याच्यावर मी बिलीव्ह करणारी मुलगी, कारण पुनर्वजन्म होतो हे ते अशा गोष्टींवरती आपण पाहिलेलं नसतं अस्तित्वात. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, आणि खूप तुमच्या आयुष्यात खूप बॅड टाइम येतो ना, खूप अत्यंत बॅड टाइम, ज्यावेळेस काहीच तुम्हाला सुचत नसतं, त्यानंतर तुमच्या आयुष्यात चांगला टाइम हा नक्की आहे, जे मी एक्सपिरियन्स केलेलं सांगते आयुष्यातलं, की त्यानंतर एक चांगला टाइम तुमच्या आयुष्यात येणार असतो आणि तो नक्की येतो, फक्त तुम्हाला पेशन्स ठेवण्याची गरज आहे त्यासाठी. आणि एक आहे की तुम्ही ज्यावेळेस स्वतःच्या बाबतीत विचार कराल तर मी सांगेन की प्रत्येक स्त्रीला सांगेन मी की स्त्री ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, तिच्यावरती म्हणजे पूर्ण फॅमिलीचा एक लोड असतो किंवा फॅमिलीची पूर्ण जबाबदारी एका स्त्रीवरती असते, कारण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत स्त्री प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात स्त्री ही अत्यंत महत्वाची. मग तिचा त्याचा टिफिन असू द्या किंवा त्याच्या कुठल्या फिलिंग शेअर करायच्या असू द्यात किंवा काय, तर ते एक कम्फर्ट झोन असतो. आणि दुसरी गोष्ट हे जे आहे ना की मुलींनी हे केलं पाहिजे नाही, स्त्रियांनी हे केलं पाहिजे नाही, तर ते मला चुकीची गोष्ट वाटते, कारण प्रत्येक गोष्ट करू शकते, फक्त तिला करायला दिली पाहिजे, जे आता होत नाही मोस्ट ऑफ दी टाइम. तसं बघितलं तर आता खरंच ऍडव्हान्स आहे, खूप लोक सपोर्ट करतात बऱ्याच गोष्टींसाठी. आणि ह्या फील्डमध्ये तर खूप लोकांचं म्हणणं आहे की इंडस्ट्रीत काम केल्यावर हे असं असतं तसं असतं, खूप चुकीची गोष्ट आहे, असं काही नसतं. इट्स डिपेंड ऑन अस की आपण काय वागतो, काय कृत्य करतो, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात, आपण कुठल्या वेनी घेतो. हा, सो मला असं वाटतं की तुमची जर इच्छा असेल या फील्ड मध्ये यायची तर प्रत्येक मुलीनी प्रत्येक स्त्रीने याच्यामध्ये ट्राय करायला पाहिजे येण्याचं. नक्कीच तुझ्याकडनं आणि प्रेरणा घेऊन नक्कीच येते. म्हणाल आपण आता प्रेक्षकांचे प्रश्न घेऊया. एक आपल्याला क्वेश्चन येऊन गेला की फिल्म इंडस्ट्री मध्ये तुझा फ्रेंड कोण आहे, बेस्ट फ्रेंड कोण?
बेस्ट फ्रेंड्स फिल्म इंडस्ट्री मध्ये माझे खूप सारे, सगळेच माझे बेस्ट फ्रेंड आहे, नो डाऊट. पण तसं बघितलं तर ऋत्विक आहे, ऋत्विक केंद्रे, मयुरेश सुद्धा माझा खूप चांगला मित्र आहे, पार्थ भालेराव माझा चांगला मित्र आहे, अक्षय आहे त्यांचा आहे, किरण आहे, अमर आहे, खूप आहेत, खूप माझे फ्रेंड आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत इंडस्ट्री मध्ये. आणि खरं म्हटलं तर बेस्ट फ्रेंड्स आहेत, पण आम्ही खूप असं एकमेकांशी रोजच्या रोज बोलणं पॉसिबल नसतं, बिकॉज ऑफ सगळेच जण आपापल्या कामामध्ये असतात. पण हो, माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत, खूप सारे आहेत, माझे को आर्टिस्ट सगळेच माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत. आपल्याला अजून एक प्रश्न येऊन गेलता म्हणाली, काही वेब सिरीज वगैरे तू केलेली आहेस का, किंवा काय करायचं असं प्लॅन आहे का, एखादं प्रोजेक्ट आहे का? हो, माझी एक वेब सिरीजचं शूटिंग पूर्ण झालंय आता, आणि जे आता रिलीजला आहे माझी वेब सिरीज, जी लवकर तुम्हाला बघायला मिळेल. आणि एक वेब सिरीज मी आता जस्ट साईन केली, आणि त्याचं शूटिंग आता लवकरच चालू होईल. सो तुम्हाला माझ्या सोशल मीडियावर, इंस्टावरती, फेसबुकवरती बघायला मिळेल त्याचे अपडेट लवकरच. ओके, अजून एक प्रश्न होता. मी नाव आता मी पटपट फक्त प्रश्न वाचतोय, नाव माहित नाही. तू इंट्रोवर्ट आहेस का एक्स्ट्रोवर्ट आहे, हा एक प्रश्न होता. ऍक्च्युली आता मी ह्याच्या विषयी काय फार बोलू नाही शकत. म्हणजे स्वतः स्वतःपुरती आहेस का, लोकांपर्यंत शेअर करून मोकळेपणाने बोलणारी ऍक्च्युली आहेस कसं? ह्याच्यावरती काय बोलू, मला तेच काय कळत नाहीये. पण खरं सांगायचं तर मला आवडतं जे काही असेल ते, मी स्वतः पुरत्या गोष्टी असतील, पर्सनल गोष्टी असेल तर मी त्या स्वतः पुरत्याच ठेवते, मी कधी कोणाशी शेअर नाही करत. पण जर ते इतर गोष्टींशी रिलेटेड असेल तर मला असं वाटतं की आपण लाईफ मध्ये क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि मी खूप क्लिअर मुलगी आहे, जे ओके, वाटतं ते पटकन बोलते आणि मोकळं होते, त्यामुळे. आपल्याला अजून एक प्रश्न आलेला. तुझं फिल्म इंडस्ट्री मधलं हॅपी मुमेंट सांग ना. हो, फिल्म इंडस्ट्री मधला हॅपी मुवमेंट माझा, मला दिलीप प्रभावकर काकांबरोबर काम करायला मिळालं, तर माझ्या आयुष्यातला खूप हॅपी मुवमेंट होता. कारण मुन्नाबाईच्या बघितला होता मी स्कूलमध्ये असताना, तेव्हा आयुष्यात वाटलं नव्हतं की कधी फिल्म इंडस्ट्री मध्ये येईल आणि त्यांच्या बरोबर एवढ्या लवकर काम करेन म्हणून. सो तो माझ्या आयुष्यातला हॅपी मुवमेंट होता. त्यानंतर मला झाला बोबाट्टासाठी झी कॉमेडी अवॉर्ड साठी नॉमिनेशन होतं, आणि ते आमच्या सिनेमासाठीच पहिलं नॉमिनेशन होतं, अख्ख्या सिनेमात पहिलं नॉमिनेशन आलं होतं आणि ते नॉमिनेशन मला आलं होतं. ओके, सो तो मुमेंट एक माझ्या आयुष्यातला खूप स्पेशल आणि हॅपी मुमेंट होता. अजून एक प्रश्न आहे आपल्याला की तुझा बेस्ट ऍक्टर, आवडता ऍक्टर कोण आहे? मला गिरीश कुलकर्णी सर, सचिन खेडेकर सर, बरेच ऍक्टर माझे फेवरेट आहेत. त्यातला गिरीश कुलकर्णी सरांसोबत मी एक रिसेंटली प्रोजेक्ट केलाय, सो मराठीमध्ये ऑब्व्हियसली ते माझे फेवरेट ऍक्टर आहेत. ओके, हाँ, तुझा आयडियल कोण आहे? अजून एक प्रश्न आपल्याला पूनमचा. माझा आयडियल माझी आईच आहे, आयुष्यभर राहील ती. कारण मी असं म्हणते की मला तिच्यासारखंच बनायचंय. कारण मी आधी पण एका इंटरव्ह्यू मध्ये माझ्या म्हणाले होते की माझ्या आईला 5 वर्ष कॅन्सर होता आणि तिला केमोथेरपी चालू होते. ते ती 5 वर्ष त्या गोष्टीसोबत फाईट करत होती बिकॉज ऑफ माझ्यासाठी आणि माझ्या ताईसाठी. सो तिच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या आयुष्यात, त्यामुळे तीच माझी आयडल राहिली नेहमी. ओके, अजून एक प्रश्न आहे आपल्याला पायल पाटीलचा. टोटल हुबलकचा सहवासाबद्दल काहीतरी सांगशील का? तिथं म्हणजे टाइम जो स्पेंड केला सेटवर, त्याच्या बाबतीत थोडंसं काहीतरी सांग. हो, इन द बिगिनिंग मला असं वाटलं होतं की माझं ह्या लोकांसोबत कसं बॉन्डिंग असेल, कसं ट्युनिंग जमेल, कारण ह्या सगळ्यांनी एकत्र काम केलं होतं ऑलरेडी, आणि लागीर मध्ये सगळेच होते आणि मी नवीन होती, त्यामुळे कसं वेळ जाईल यांच्यासोबत, कसं बॉन्डिंग जमेल, ऑन स्क्रीन कसं बॉन्डिंग असेल आमचं, या गोष्टींचा बरेच प्रश्न होते माझ्या मनात मी सुरुवातीला गेली तेव्हा. आणि सुरुवातीला फिमेल कॅरेक्टर एकच होतं सिरियल मध्ये, ते भाग्यश्रीचं होतं, त्यामुळे आणखी मला असं होतं की ओके, एवढ्या मुलं आहेत आणि त्यात मी माझं कसं यांच्यासोबत एक ट्युनिंग जमेल किंवा काय. बट जसं जसं राईट, वेळ गेला तसं तसं यांच्यासोबत एक खूप मस्त बॉन्डिंग झालं. महेश असो, राहुल असो, किरण, अमर, सगळ्यांसोबतच एक मस्त बॉन्डिंग झालं. आणि किरण दळवी जे आमचे डिरेक्टर होते ते खरंच खूप मस्त आहेत, आणि ते नेहमी मज्जा मस्ती करत आम्ही धमाल करत शूट केलंय. सो माझा खूप चांगला अनुभव होता पायल यांच्यासोबत काम करण्याचा. ओके. आपल्याला अविनाश कांबळेचा एक प्रश्न आहे की तुझी आवडती मूवी कुठली?
फेवरेट मूवी? मला जैत्रे जैत्री जो सिनेमा आहे स्मिता मॅमचा, स्मिता पाटील मॅमचा, तो माझा फेवरेट सिनेमा आहे. मी पाहिला तो सिनेमा तेव्हापासूनच माझा आवडता सिनेमा आहे तो. आणि मला मी ओके शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा तर माझा अत्यंत फेवरेट सिनेमा आहे. मला वाटतं सगळ्यांनाच आवडत असेल तो सिनेमा. नक्कीच नक्कीच हो. जसा आता तू शिवाजीराजे भोसलेचा उल्लेख केलास, कुठली तरी अशी हिस्टॉरिकल फिल्म करायला आवडेल का तुला, एखादा ऑब्विसली हिस्टॉरिकल माझा टाइप? हो आत्ताच माझा एका फिल्मच्या प्रमोशनच्या बेस माझा इंटरव्ह्यू झालेला, तिकडेही मी म्हणाली आणि त्याच्यावर बरेच आर्टिकल पण झालेत. की मी म्हणाली मला मणिकर्णिका जी फिल्म होती कंगना राणावतची, तर तिची जशी भूमिका होती तशी भूमिका करायला मला फ्युचर मध्ये खूप आवडेल. आणि माझा ड्रीम आहे, मला आयुष्यात एकदा तरी तसा सिनेमा करायचा आहे. अजून एक आपल्याला प्रश्न आहे की तुझं न्यू प्रोजेक्ट काय आहे, कुठल्या फिल्म्स रिलेटेड कुठलं प्रोजेक्ट आहे का? हो, माझं दोन फिल्म आता रिलीज होतील, आय लव्ह यू ऐश्वर्या आणि बिरकिट. आणि वेब सिरीज मध्ये दोन रिलीज आहेत, पण त्याविषयी मी आता नाव नाही सांगू शकत फक्त, कारण ते लवकरच तुम्हाला कळेल. ओके आम्ही कसं बोलायचं, तुम्ही कमेंट करू शकता इकडे, मी ओके तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन तुम्हाला. तुमच्यासाठीच मोनालिसा इथे आलेली आहे आणि तुमच्याशी गप्पा मारती आहे, फक्त माझ्या मार्फत मारत आहे, कारण की एक कोणतरी पाहिजे तिथं म्हणून मी आहे, नाहीतर ऍक्च्युली ती तुमच्यासाठीच आलेली आहे. मोनालिसा, आपल्याला एक वर प्रश्न येऊन गेला होता की आत्ताची जी कोविडची परिस्थिती आहे, याच्यानंतरची फिल्म इंडस्ट्री कशी असेल, हा एक प्रश्न येऊन गेला होता. कुबल सरकार म्हणून कोणतरी होतं, त्यांचा हा प्रश्न. मला एक सांगायचं, ऍज अ डिस्ट्रीब्युटर, माझी फिल्म डिस्ट्रीब्युशन कंपनी, मी फिल्म डिस्ट्रीब्युट करते. सो मला असं वाटतं की अत्यंत चांगले दिवस येणार आहेत. तुम्हाला आत्ता फक्त पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे आणि पेशन्स ठेवण्याची गरज आहे. कारण देर इज सम पीपल ज्या लोकांना सिनेमा हा सिनेमागृहात जाऊनच बघायला आवडतो, किंवा एक असतं लाईफ मधलं फ्रस्ट्रेशन जो सिनेमागृहात जाऊन थिएटर मध्ये जाऊन आपल्याला ते फ्रस्ट्रेशन जातं. आपण फॅमिली सोबत असो, कोणासोबत, फ्रेंड सोबत एन्जॉय करू शकतो सिनेमा. सो मला असं वाटतं की खूप चांगले दिवस येणार आहेत. कारण तुम्ही मला इथे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाही मी सांगेन की तुम्ही विदाउट एंटरटेनमेंट जगू शकता का आयुष्यात? ऑफकोर्स नाही जगू शकत. एंटरटेनमेंट हे पाहिजेच. किती दिवस आपण हे करणार आहे? सो यानंतर सुद्धा अत्यंत चांगले दिवस असणार आहे. फक्त पूर्वपदावरती यायला थोडा वेळ जाणार आहे, त्यात नो डाऊट. मी असं नाही म्हणणार की उद्या हे आली त्याच्यावरती वॅक्सिन आलं आणि परवा लगेच सगळं ओके झालं, नाही. वेळ हा लागणार आहे, पण पहिल्यापेक्षाही चांगले दिवस येऊ शकतात. कारण आत्ता एक आहे की खूप उत्तम आणि चांगले सिनेमे बनतील असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे की उत्तम आणि चांगले सिनेमे बनतील आणि तुमच्यापर्यंत खूप उत्तम आणि चांगले सिनेमे पोहोचल्या जातील. कारण असं भरपूर सिनेमे येतात आणि मग त्यातून कुठला सिनेमा बघायचा, कुठला, मग मी तो सिनेमा का पाहिला, असं नाही होणार. मोस्टली खूप उत्तम सिनेमे बनवल्या जातील असं मला वाटतंय, माझं मत आहे असं. म्हणून आपल्याला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलेला आहे, रोहित म्हणून त्याने विचारला आहे की तू पुणेकर आहेस का मुंबईकर आहे, आम्ही काय समजायचं? मी पुणेकर पण नाही आणि मी मुंबईकर पण नाहीये. ऍक्च्युली मी आहे सातारची आणि माझं गाव आहे सातारच्या जवळ खटाव, खटावचे आम्ही बागल. आणि खरं म्हटलं तर लोणावळ्यात माझं एज्युकेशन झालंय, पुण्यामध्ये माझं घर आहे, सो मुंबईमध्ये सुद्धा आहे. सो मी असं सगळीकडे फिरती वरती असते, पण मी मोस्टली आहे खटावची. आणि जर तू पुण्यात राहत ओके असाल तुम्ही, तर मी पुण्याची आहे, आणि तुम्ही मुंबईला राहत असाल तर मी मुंबईची आहे. सो तुम्हाला जे आवडेल तिकडची मी आहे. ऍक्च्युली शोभती असते. हा ऍक्च्युली आपल्याला काही प्रेक्षक म्हणतात की थोडासा व्हिडिओ तुझा ब्लर दिसतोय, त्याच्यात मोनालिसा काहीच करू शकत नाही, कारण की तिने खूप व्यवस्थितपणे ती रेंजमध्ये बसलेली आहे, थोडासा नेटवर्कचे इश्यू थोडं ब्लर होत असेल आणि मी पण ते समजू शकतो. मोनालिसा, अजून आपण काही प्रश्न घेऊयात. मॅम, तुमचा आवाज खूप गोड आहे, प्लीज एखादं सॉन्ग. हा, हे खूप जणांनी विचारले, एक रिक्वेस्ट केलेली आहे की छान एखादं सॉन्ग म्हणून दाखव, तर आमच्यासाठी खूप छान तुझ्या तुला जे वाटेल ते सॉन्ग. मी काय गुड सिंगर नाहीये, पण आजकाल हे असं नेहमीच झालेलं आहे. लाईव्ह व्हिडिओ मध्ये मी आले की गाण्याची रिक्वेस्ट एक येते. सो मला असं वाटतंय बसवलीच. सो मला असं वाटतंय काही दिवसांनी मी हे चालू करावं म्हणून पाठ.
बट हो, मी तुमचं त्याला सगळ्यांसाठी सॉन्ग म्हणणार. पण प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळेल. हॅलो मॉर्निंग, माझा आवाज येतो? हो येतो. तुझे ऍक्च्युली मला व्हिडिओ क्लिअर, मी हो माझा री व्हिडिओ केले तुला ना. क्लिअर दिसतोय? हो, मला दिसतोय तुमचा. मी री का हे करू का, परत परत जॉईन करू का तुम्हाला? हां चालेल, मग काही प्रॉब्लेम नाही, तर आपण कंटिन्यू करू शकतो. काय प्रॉब्लेम होतोय का? हाय गाईस, आपण मोनालिसाला परत रिकनेक्ट करूया. थोडस तिचं ब्लर आहे व्हिडिओ, त्यामुळे थोडस दिसायला प्रॉब्लेम होतो. आपण परत रिकनेक्ट करू तिला. थोडासा नेटवर्कचा इश्यू होता, त्यामुळे मोनालिसाची आपला कॉन्टॅक्ट कनेक्शन तुटलेला आहे. आपण आता परत तिला जॉईन करूया. नेटवर्कच्या इश्यूमुळं थोडंसं हे झालेलं. मोनालिसाला आपण परत जॉईन करू. हॅलो. आता हा आता एकदम व्यवस्थित. सो आपलं लोकांचे प्रेक्षकांचं एक सॉन्ग रिक्वेस्ट. हो, आपण सॉन्ग रिक्वेस्ट घेऊया. पण मला असं वाटतं की सगळे आता परत थोडेसे लाईव्ह येऊ द्या, आपण ते हे करूया. कारण ज्यांच्यासाठी हो गाणे नक्कीच म्हणायचे तेच गाणे झालं. नक्कीच नक्कीच. म्हणाले सा प्रेक्षक आपले परत जॉईन होईस्तपर्यंत मला विचारायला आवडेल की काही दाक्षिणात्य चित्रपट वगैरेची ऑफर आली का, किंवा कारण तुझं फेसिंग आणि हे खूप मॅच होतं दाक्षिणात्य चित्रपटांचं, तर काही ऑफर आली? ऍक्च्युली मी ज्यावेळेस न्यू होते इंडस्ट्रीमध्ये, त्यावेळेस मला एका सिनेमाची ऑफर आली होती. त्यावेळेस मी माझी एक्झाम सोबतच मी नवीन सिनेमा लवकर करेन आणि प्रेक्षकांना बघायला मिळेल. ओके ओके. म्हणून सा तुझं व्हिडिओ थोडा हे होतोय. ओके फाईन, आता व्यवस्थित. सो आय गेस बरेचसे प्रेक्षक परत जॉईन झालेले आहेत. आपण एक क्वेश्चन घेऊया. हाँ. आयपीएल आवडतं का? एक दोन मिनिटं. आयपीएल आवडतं का, आणि असेल तर कुठली टीम तुला आवडती आयपीएल मध्ये? खरं सांगायचं तर मी फार मॅच बद्दल मला काहीच माहिती नाही, क्रिकेट बद्दल. मी फक्त वर्ल्ड कप बघते, आणि ते पण काम असेल तर अगदी काम सोडून घरी बसते टीव्हीच्या आणि वर्ल्ड कप बघते, कारण मला इंडिया पाकिस्तान बघायला खूप मजा येते. सो मी खूप एक्सायटेड असते. आणि म्हणजे लिटरली मी नाही, तुम्हाला बिलीव नाही होणार की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आम्ही सगळेजण फोन वरती असतो, किंवा माझी ताई, आमचं तर एवढं चाललेलं असतं दोघींच की कोण जिंकणार, काय होणार, एक एक रन असं हार्टबीट फास्ट होईपर्यंत आम्ही ते बघत राहतो वर्ल्ड कप. सो हो, सो मी वर्ल्ड कप कधी सोड, वर्ल्ड कप माझा फेवरेट आहे. आयपीएल विषय मला एवढं फार माहित नाहीये. ओके. आय गेस आपल्याला बरे थोडेफार हा झालेले आहेत हा प्रेक्षक, तर आपण सॉन्ग स्टार्ट करूया. पहिली गोष्ट, माझा आवाज चांगला नाही एवढा, त्यामुळे जसं आहे तसं तुम्हाला त्याला ठीक आहे. टॉलरेट करावं लागणार. कोणी टॉलरेट नाही करणार, कारण की एवढी सुंदर अभिनेत्री आज गाणं म्हणतीये, त्यांच्यासाठी तेच एक पर्वणी. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना. जब से तुम्हें देखा दिल को कहीं आराम नहीं, एक तेरे सिवा मेरे होठों पे कोई नाम नहीं. आजा आजा अब कैसा शर्माना,
तुमसे मिलकर तुमको है बताना। वाह, खूब छान, आवाज खूब छान है तुझा। म्हणाले थैंक यू थैंक यू। माहिती आहे का की हाँ आजकाल काय होतं की बिल्कुल डीएम मध्ये मला मेसेज येतो की मी आता 4-5 दिवस झाले रोज लाइव करते, बिकॉज ऑफ रोजच कोण ना कोण लाइव साठी विचारतात। तर तेवढं एक असतं डीएम मध्ये की तू लाइव येऊन सिंगिंग तेवढं कर म्हणून त्याच्यामुळे। खरंच पण आवाज खरंच छान आहे तुझा, आणि थँक मला यू। वाटतं तू तुझं म्युझिक युट्यूबचा एखादा चॅनल काढू शकते ओ माय म्युझिकचा, गॉड, फक्त आपलं मराठी प्रमोट करेल वाटतं ना ना, चालते चालते, मग नक्की करूया। म्हणाले सा आज तू आमच्या पेजवर आली, एवढ्या छान गप्पा मारल्यास। आता आपण इंटरव्ह्यूच्या अंतिम टप्प्यावर आहोत, जायच्या आधी आपल्या प्रेक्षकांना ह्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये सोशल मेसेज तर प्रत्येक जण देतोच आहे, तू काय सांगू इच्छितेस आपल्या प्रेक्षकांना, आणि थोडस आम्हाला त्या बाबतीत सांग। मी सांगेन की सगळ्यात पहिली गोष्ट, खूप क्रिटिकल कंडिशन आहे सध्या, आणि आता हॉस्पिटलमध्ये जागा सुद्धा नाहीये। आपण रोज ऐकतोय की बेड नाहीये, आणि न्यूज बघाल तर एवढे पेशंट्स आहेत वगैरे। सो मला असं खरे वाटतंय की खरे आताची सिच्युएशन अशी आहे की आपण स्वतःची काळजी घेणं फार अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। सो स्वतःची गरजे काळजी घ्या, स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्या। आणि हो, असं आहे की ताप येतो, किंवा मी स्वतःच्या वरून सांगते की मी आत्ता एक शूट करायला गेले होते 2-3 दिवसापूर्वी, आणि शूट करून घरी आल्यानंतर मला सर्दी झाली। सो मी खूप घाबरली, अरे मला अरे कोरोना झाला की काय, कोरोना झाला असं मला वाटायला लागलं होतं। खरं लिटरली असं माझ्या सोबत स्वतःसोबत झालेलं की मला अरे असं वाटायला लागलं। पण ताई माझी मोठी म्हणाली की नाही, तू वाफ घे वगैरे आणि मेडिसिन घे बघ। मी वाफ वगैरे घेतली, मला बरं वाटायला लागलं। सो छोट्या छोट्या गोष्टींवरती घाबरून जाऊ नका, पहिली गोष्ट। आणि ऐकून खरंच तुम्हाला खूप अत्यंत ताप आहे आणि श्वास वगैरे घ्यायला त्रास होतोय, तुम्ही डॉक्टरांना कडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, कोविडची टेस्ट करून घ्या। पण उगाचच विनाकारण घराच्या बाहेर जाऊ नका, कारण मी माझ्या ओळखीच्या लोकांना पण बघते, गरज नसताना ई पास बनवतात आणि जातात। तर असं करू नका, कारण जीवापेक्षा मोठी गोष्ट काहीही नाहीये। आणि आय विश की लवकर, आता सांगितलं की जसं 15 ला वॅक्सिन येणार आहे किंवा काय, आपण सगळेच प्रे करूया लवकरात लवकर वॅक्सिन येऊ द्या या गोष्टीवरती, आणि सगळं मस्त व्हावं। खरे म्हणालेस आज तू आमच्या प्लॅटफॉर्म वर आलीस, आपली मराठीवर एवढ्या छान गप्पा मारल्या म्हणून, आणि थँक्यू सो मच तुझ्या पुढील वाटचालीसाठी, चित्रपटांसाठी, सिरियल साठी, आणि आम्हाला तुला नाटकांमधन पण बघायचं आहे। आय होप सो लवकरच एखादं छान नाटक तुझ्याकडे येईल आणि ते तू करशील। नक्की नक्की, बेस्ट ऑफ लक तुझ्या फ्युचर प्रोजेक्ट साठी आणि भावी करिअर साठी पण, अशीच थँक्यू। प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा, आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये सेफ राहा, स्वतःची काळजी घे, आणि दॅट्स इट। यू टू, तुम्ही सुद्धा सगळे काळजी घ्या, आणि उगाच घराच्या बाहेर फिरू नका। आणि मस्त, तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट सगळ्यांना। थँक यू, बाय। बाय, टेक केअर। You too, take care, bye.